मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोहरे. आपल्याला आज एक निवेदन करण्यासाठी मी मुद्दाम तुमच्या समोर आलो. उद्या वेगळ्या विदर्भाच्या संदर्भामध्ये आंदोलन आहे. काय आंदोलन आहे? तर नागपूरच्या विधान भवनावर आपल्याला झेंडा लावायचा आहे. का लावायचा आहे? मी आणि साधा सरळ तुम्हाला सांगतो. कशाची वाट बघताय तुम्ही? मारायची वाट बघता. आज 12 शेतकरी रोज आत्महत्या करतात विदर्भामध्ये. आमच्या विदर्भाला ह्या महाराष्ट्रासोबत जोडल्या गेल्यानंतर 12 कापड गिरण्या होत्या, आज सगळ्या बंद पडलेल्या आहेत. सूत गिरण्या आतापर्यंत 25-30 काढल्या आमच्या लोकांनी, त्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत. साखर कारखाने काढले, ते सगळे बंद पडले. कारण आमच्यासोबत खेळत केला जाणारा हा सगळा खेळ. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की मरायची वाट बघू नका. अहो, आमचे 67 आमदार होते जेव्हा आम्ही यांच्यासोबत जोडल्या गेलो, आणि 67 आमदार ज्या 62 आमदार झाले कारण लोकसंख्या कमी झाली. 1960 जोडला गेलो होतो. आज 2024 आहे. किती वर्ष झालेली आहेत? 64 वर्ष झाल्यानंतर विदर्भाची प्रगती होण्याची ऐवजी आम्ही अधोगती चाललो आहोत. तुम्ही वाट कशाची बघताय? अहो, तुमची पोरं इथं राहायला तयार नाहीत, तर सगळे बाहेर जात आहेत. कोणी मुंबईला, दिल्लीला, मद्रासला, जिथं ज्याची बिचाऱ्याची रोजीरोटी लिहिली तिथं जात आहेत. काही दिवसांत त्याची मायबाप तिकडे जातात. विदर्भातल्या दर 20 घराच्या मागे एका घराला कुलूप आहे, कारण त्या घरात राहणार कोणी नाही आहे. तुम्हाला विदर्भ सोडणं शक्य असेल तुम्ही जा. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही जावं किंवा लोकांनी जावं. हा देश आमचा आहे. जीना या मरणा या, याच्याशिवाय जायचं कुठं आम्ही? अशी सगळी परिस्थिती आहे. शेतकरी मरायला टेकलाय. इथले लीडर कोणी त्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. अधिवेशनं होतात नागपूर अधिवेशनामध्ये, नागपूरला, तर त्या अधिवेशनामध्ये कोणी विदर्भाच्या संदर्भात बोलायला तयार नाही, शेतकऱ्यांसंबंधात बोलायला तयार नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आंदोलन कॉल करतो, आमच्यासाठी आम्ही आंदोलन कॉल करतो का? आम्ही आंदोलन कॉल करतो तुमच्यासाठी. मला काही गरज नाही या सगळ्या गोष्टींची. मात्र माझ्याच्याने हे सगळं बघितलं जात नाही की आम्ही कसे मरत चाललो आहोत. तर त्यामुळे मी आपल्याला आवाहन करतो की या, कशाची वाट बघू नका पूर्ण याची बुडायची. कारण आजच्या घडीला तुम्हाला माहीत नसेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 3000 ओसाड गावं पडलेली आहेत. आणि त्या ओसाड गावापैकी 2300 गावं एकट्या विदर्भातली आहेत. गेल्या वर्षीचा आकडा सांगतोय मी तुम्हाला. आता ते 2300 गावं जे होते ना, आता ते 3000 गावं झालेली आहेत ओसाड. म्हणजे 3100 गावं पूर्ण आता संख्या वाढून गेलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रातली 3100 गावापैकी 3000 गावं इथली आहेत. एका वर्षामध्ये मागच्या वर्षाच्या आणि या वर्षाच्या आकड्यामध्ये 700 गावं वाढली आहेत. एका वर्षामध्ये ओसाड गावं पडत चाललेली आहेत. कोणी राहायला तयार नाही. आणि लोकांनी राहायचं कशाला? तिथे का राहतील लोक? जायला रस्ता नाही. ज्या शेतीसाठी म्हणून राहत होती ती शेती उद्ध्वस्त झाली. सरकारचे जे पैसे द्यायला, शेतमालाचे पैसे द्यायला तयार नाही आहे. आणि सगळ्या फुकट योजना सगळ्या चालू आहेत. कशासाठी? तर आम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी. या सगळ्यांच्या विरोधामध्ये तुम्हाला उभं राहावं लागणार आहे. तुम्ही याच्यापासून बाहेर निघू शकत नाही. पुन्हा एकदा विनंती करतो, उद्या मला इथे आपल्याला जो विधान भवन झेंडा लावायचा आहे ना, तो लावायसाठी तुम्हाला इथे यायचं आहे. हा आपला विदर्भ आहे आणि याच्या पुढे आपल्याला हा मिळवून घेतल्याशिवाय, वेगळा विदर्भाचं राज्य जिल्ह्याशिवाय याचा कुठलाही उपाय नाही. म्हणून मी तुम्हाला निर्वाणीचा इशारा देतो आहे. नमस्कार, भेटूया.